जालना महानगरपालिका आणि नेहरू युवा केंद्राच्या वतीने आज मेरी माटी मेरा देश अभियाना अंतर्गत शहरात घरोघरी जाऊन अमृत कलशासाठी नागरिकांकडून मुठभर मातीचं संकलन करण्यात आलं। या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। संकलन केलेली ही पवित्र माती जालना ते मुंबई आणि त्यानंतर दिल्ली इथं पाठवण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त महेश शिंदे यांनी दिली। यासाठी नेहरू युवा केंद्रामार्फत 2 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे। जालना शहरात नूतन वसाहत ते अंबड चौफुली भागात शालेय विद्यार्थ्यांकडून रॅलीही काढण्यात आली। माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात आम्ही सहभागी झालेलो आहोत। मेरी माटी मेरा देश, तर या कार्यक्रमासाठी मी घरून थोडी माती आणली आहे आणि कळशात टाकली आहे। तर ही माती सगळी एकत्र होऊन दिल्लीमध्ये जाणार आहे। तिथे एक मोठं छान वन तयार होणार आहे। तर मी माझ्या सर्व शहीद जवानांना वंदन करते आणि मला माझ्या मातीचा गर्व आहे। आम्ही आमच्या घरची थोडी थोडी माती आणून या कलशात टाकलेली आहे आणि ही माती आता दिल्लीला जाऊन त्याचं एक सुंदर वन तयार होणार आहे। त्यांची संकल्पना अशी आहे की सर्व ठिकाणांची माती एकत्र करून ते दिल्लीला एक सुंदर वन तयार करणार आहेत। त्या मातीला मी नमन करते, आपल्या देशातल्या वीर जवानांना मी वंदन करते। ही जी संकल्पना नरेंद्र मोदीजींनी सुरू केलेली आहे त्याचं आम्हाला खूप कौतुक आहे।